आता अभिमानानं बोला माझं सोलापूर चॅनल। कवी जावेद शेख लिखित मनाचा शामियाना व तुझ्याच प्रेमात या कविता तसेच चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी लोकमान्य टिळक सभागृह येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या कविता संग्रह आणि चारोळी संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी माधव पवार, गझलकार बदी उजमा बिराजदार, डॉक्टर बसवराज कोलूर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, सुंदरी वादक पंडित भीमन्ना जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, साकव फाउंडेशनचे डॉक्टर जगदीश पाटील, माजी महापौर विठ्ठल जाधव, सुविधा प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर आणि मनोज गादेकर आदींची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती देण्यात आली आहे। जावेद शेख यांच्या कविता आणि चारोळी प्रथमच पुस्तक स्वरूपात येत असून प्रत्येकाला त्या नक्कीच आवडतील अशी माहिती देण्यात आली आहे। मी अरविंद कोणसिरसगी, जावेद शेख हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। एक कविमानाचा एक व्यक्तिमत्व, अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यांचे शब्दांची मांडणी असते। केवळ प्रेमळ प्रेमाच्याच कविता नव्या तर सामाजिक कविता, निसर्गाच्या कविता, अनेक चांगल्या चांगल्या कविता ह्या त्यांच्या शब्दातून पेपरवरती येत आहेत आणि त्यांचं एक प्रकाशन पुस्तकाच्या रूपानं दिनांक 14/5/2023 रोजी एम्पी थिएटर येथे होत आहे। तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं एक मीही विनंती करतो आहे। नमस्कार, मी कवी जावेद शेख। रविवार दिनांक 14/5/2023 सकाळी 10 वाजता एम्पी थिएटर लोकमान्य टिळक सभागृह येथे माझं कविता प्रकाशन सोहळा आहे। माझ्या कवितांचा प्रकाशन सोहळ्यामध्ये कवी मनाचा शामियाना आणि तुझ्याच प्रेमात या दोन संग्रहाचं मी प्रकाशन करीत आहे। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी माधव पवार सर, गझलकार बदी उजमा बिराजदार सर, तसेच प्रदेश अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे सर हे अध्यक्ष असणार आहेत, आणि त्याच पद्धतीने यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बसवराज कोलूर सर, डॉक्टर अस्मिता कोलूर मॅडम हे या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख असणारे डॉक्टर जगदीश पाटील सर, अरविंद कोणसिरसगी सर, पंडित भीमन्ना जाधव सर, प्रशांत होनपारके सर हे या कार्यक्रमासाठी असणार आहेत। तसेच या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्याकडे झालं, सुविद्या प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर सरसुद्धा ह्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। आणि हा कार्यक्रम जो तुम सगळ्यांसाठी मी खुला ठेवलेला आहे, आणि माझ्या या सामाजिक, कौटुंबिक आणि नैसर्गिक अशा वेगवेगळ्या विषयांना मी हाताळत या माझ्या कविता रचलेल्या आहेत। आणि माझ्या ज्या चारोळ्या आहेत यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चारोळ्या मी माझ्या या मना तुझ्याच प्रेमात या संग्रहामध्ये गुंफलेल्या आहेत। आणि श्रोत्यांनी या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी अवश्य हजेरी लावावी आणि मनोमन त्याचा आनंद घ्यावा। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।